कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने मदतीचं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी भाजपकडून होते. हे आश्चर्यकारक आहे. महापुराच्या संकटात तत्कालीन भाजप सरकारनं काय काम केलं, शेतकरी आणि पूरग्रस्तांना किती मदत केली हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण आणू नये असा टोला राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपला लगावलाय. तर राज्याची अर्थव्यवस्था सुरू करून नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान आयुक्त आणि महापौर वादावर कदम म्हणाले, एका कुटुंबात राहणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात मतभेद होत असतात, याचा अर्थ त्यांच्यामध्ये वाद आहे असा होत नाही. महापौर आणि आयुक्त हे एका कुटुंबाचे घटक आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. किरकोळ मतभेद असतात पण महापालिकेचं काम चांगलं असल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितले. काही नाही, माझी आपल्याला विनंती आहे, बघा आपल्या घरगुती आपण एका जेव्हा कुटुंबात राहतो, आई वडील मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांच्यातही काही गोष्टींमध्ये मतभेद होत असतील, चर्चेतनं मतभेद होत असतील. एखादा टी व्हीचा चॅनल कुणी कुठला बघायचा, हिंदी चॅनल हे चित्रपट बघायचा की हिंदी चॅनलचा ते चित्रपट चालेल, त्याच्यातही आपल्या घरात बसल्या बसल्या मतभेद होत असतात. त्याचा अर्थ काही नाही आहे. मला वाटतं कामकाजामध्ये काही गोष्टी होत असतात, एखाद्याचं वेगळं मत असतं, दुसरं मत असतं, पण चांगलं कामकाज चालू आहे. मी सांगितलं, महापौर निवडून आलेले नगरसेवक, महापालिकेचे आयुक्त, प्रशासन, कर्मचारी महानगरपालिकेची विशेष करून जीव ओतून या कोरोनाच्या संकटामध्ये सांगलीकरांच्या मदतीसाठी आज काम करतायत, म्हणून कसली अडचण नाही. मुळात हा डिझास्टर मॅनेजमेंटचा ऍक्ट आहे. आपल्या सर्व पत्रकार भावंडांना आणि लोकांना आपल्याला कल्पना असेल की जो देशात महाराष्ट्रात जो इम्प्लिमेंट झाला हा डीएम ऍक्ट असा म्हणला जातो, डिझास्टर मॅनेजमेंटचा ऍक्ट. आणि अशा डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍक्ट खाली जेव्हा या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे, संचारबंदी आहे, अशा परिस्थितीत या ठिकाणी निकष प्रशासनाने लागून दिलेली आहेत. ती काही कुठल्या पक्षाला नाही, ती कुठल्या जात धर्माला नाही, ते सगळ्यांना सरसकट आहे, सगळ्यांच्या संरक्षणासाठी आहे. आणि आहे त्या परिस्थितीचा भान ठेवून कुणीही या ठिकाणी राजकारण करू नये, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रदर्शन मोर्चा काढू नये, ही माझी नम्रतेची विनंती आणि आव्हान सर्व लोकांना असणार आहे.